नमस्कार, घटना चक्र मध्ये आपले स्वागत। आपल्याला कल्पना आहेच की सह्याद्री वाहिनीवरचं हे घटनाचक्र, आपलं घटनाचक्र, आपल्या मनातला जो विषय त्या आठवड्याचा असेल, जी घटना असेल त्या घटनेच्या संदर्भात तो विषय, त्या विषयाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील आहोत। गेल्या आठवड्यात अशा घटना काही घडल्या ज्याच्यात मन उद्विग्न होण्यासारख्या अनेक घटना घडल्या। बँकांमध्ये आपले पैसे किती सेफ आहेत हे काही एखाद्या बँकेच्या संदर्भात बरंचसं काही लिहिलं गेलं। हो, आपलं म्हणणं बरोबर आहे, ग्लोबल ट्रस्ट बँक, आणि त्याच्यात काही घोटाळे झाले की काय, बँक बंद पडते की काय, लोकांनी टाकलेले पैसे कुठे बुडीत निघणार की काय, आणि तेवढ्यातच रिझर्व बँकेने त्याबाबतीत काही भूमिका घेतली, आणि मग आता नेमकं काय होणार, लोकांच्या झुंडीच्या झुंडी लागल्या बँकेतून पैसे विड्रॉ करण्यासाठी, एटीएम वर पैशाची पैसे विड्रॉलची सोय करून देण्यात आली ती काही लिमिटपर्यंत, आणि यातून एकंदरीत हा प्रश्न पुन्हा आला की खासगी बँका आणि आर्थिक घोटाळे, खासगी बँका म्हणजे आर्थिक घोटाळे होणार का, एकेकाळी खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण करून त्या बँकांचा ज्या पैशाचा उपयोग अगदी सामान्यांपर्यंत नेण्याची कल्पना होती, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी योग्य नाही म्हणून देखील बोंब होती, आणि नंतर खासगी बँकांचं पर्व आलं, आणि आता खासगी बँकात देखील जर घोटाळे होऊ लागले, कोऑपरेटिव्ह बँकांविषयी अजून काही बोलणं तर मोठे मोठे दिग्गज त्यातून हलतील की काय अशी भीती देखील बऱ्याच लोकांना आहे। त्यामुळे या सर्व विषयावर आपल्या मनामध्ये खूप अनेक प्रश्न आहेत, आम्हाला कल्पना आहे, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तज्ञांकडून मिळावी, त्या विषयी जाणकारांकडून मिळावी अशी आपली कल्पना नेहमीच असते, आणि म्हणून आज या ठिकाणी या विषयावर तज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आणि त्यांच्याकडून आपल्या प्रश्नासंदर्भात उत्तरं आपण मागणार आहोत। सुरुवातीला आजच्या पाहुण्यांची ओळख करून देतो। डॉक्टर नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात, त्याचबरोबर श्री गिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत, आणि अलीकडेच या घोटाळ्याविषयी त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत, आणि त्यांचं म्हणणं तर असं आहे की हा घोटाळा उलगडण्याआधीच त्यांनी या संबंधित बँकेच्या संदर्भात सांगितलं होतं की याच्यावर लक्ष ठेवा, आणि ते म्हणजे आधीच त्यांनी भविष्यवाणी केली होती, त्यामुळे आज ते काय नेमकी भविष्यवाणी करतायत तेही आपल्याला बघायचं आहे। या दोघांनाही आपण प्रश्न विचारू शकता, आपल्या मनामध्ये आजच्या विषयावर जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील ते अगदी बिंदास्तपणे घटनाचक्र स्टाईलमध्ये आपण विचारू शकता, आणि आपल्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण त्याकरता मात्र आपल्याला आम्हाला फोन करावा लागेल, एसटीडीवर मुंबई करता 022 डायल करावा लागेल, आणि आमचे नंबर आहेत 2490 8050 आणि 2498 8050। पुन्हा एकदा नंबर सांगतो, 2490 8050 आणि 2498 8050। तर त्वरा करा, आपल्या टीव्हीचा व्हॉल्यूम थोडासा कमी करायचा आहे, आणि आम्हाला फोन करा, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। सुरुवातीलाच मला एक सांगायचं आहे आपल्याला की आज ह्या ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या घोटाळ्याचा विषय देखील येणारच, त्यामुळे आम्ही असं म्हटलं की ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या मार्फत त्यांच्या वतीनं कुणीतरी इथे यायला पाहिजे हे त्यांना कळवलं, त्या पद्धतीनं त्यांच्याशी संपर्क देखील साधला, पण त्यांच्याकडून कोणी येऊ शकलेलं नाही। ते आले असते तर कदाचित आज आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी त्यांच्या वतीनं कोणीतरी इथे असतं तर बरं झालं असतं, पण त्यांनी आले, ते जरी आले नसतील तरी तज्ज्ञ मंडळी त्याविषयी निश्चितपणे मांडतील। सुरुवातीलाच आपल्या वतीनं काही प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही माझ्या आहे, आणि आधी गिरीश वासुदेवांना विचारतो, काय आता अर्थतज्ज्ञ पद, आपण अर्थतज्ज्ञ आहातच, पण आता अलीकडे भाकीत देखील करायला लागलेलं दिसत आहे, कारण ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या संदर्भात काहीतरी होणार असं आपण म्हटलं होतं, ते कोणत्या बेसिसवर म्हटलंय, आणि हे नेमके आर्थिक घोटाळे खासगी बँकांमध्ये कशा प्रकारचे
याविषयी आपण थोडक्यात सांग. 2 जानेवारी 2002 ह्या दिवशी लोकसत्तेच्या अर्थवृत्तांतमध्ये मी लिहिलं होतं की ग्लोबल ट्रस्ट बँक ससाण्यासारखं लक्ष ठेवायला हवं. त्याच्या आधी पण सांगायला हवं की जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग असताना हा प्रस्ताव आला की खाजगी बँका याव्या म्हणून, पहिली 5 ॲप्लिकेशन झाली होती. ग्लोबल ट्रस्ट पहिलं होतं, त्याच्यानंतर इंडसइंड बँक होती, त्याच्यानंतर सेंच्युरियन बँक होती, चौथी होती टाटाची बँक आणि 5वी होती कोटक महिंद्र. काय गंमत आहे बघा, टाटाच्या बँकेला लायसन्स नाही मिळालं, ग्लोबल ट्रस्टला मिळालं आणि दुसरं होते इंडसइंड बँक. त्याच्या आधी पण तुम्हाला मी सांगतो, 1983 साली इंदिरा गांधींच्याकडे एक प्रस्ताव आला होता की मुंबईला ऑफशोअर बँकिंग सेंटर करावं. हा प्रस्ताव आला होता हाँगकाँगच्या एका मोठ्या ग्रुपकडून. त्यांनी एका मिनटात ते उडवलं. परंतु त्याच्यानंतर हळूहळू परिस्थिती, ग्लोबलायझेशन म्हणा किंवा आपल्याकडचं उदारीकरण म्हणा, त्यामुळे बरीचशी माणसं होती आपल्याकडे. तेव्हा 45 फॉरेन बँक्स होत्या आणि 621 फॉरेन FIIs लोक तिकडे होते. त्या प्रत्येकाला काहीतरी इंटरेस्ट होताच. विदेशी मुद्राची परिस्थिती अगदी खराब होती तेव्हा, सोनं घाण टाकायची पाडली होती. आणि डॉक्टर मनमोहन सिंगनी जेव्हा त्यांनी उदारीकरणाचा चार्ट केला तो त्यांनी अगदी विचार करूनच केला होता. परंतु पुष्कळशा बाबतीत लायसन्सेस मिळताना नुसती आर्थिक शक्ती बसत नसते, त्याच्यामध्ये राजकीय शक्ती पण लागते. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट तुम्ही केली तरी संस्था कधी भ्रष्ट नसते, भ्रष्ट असते फक्त काही संस्थेत काम करणारे काही लोक. आणि आता ग्लोबल ट्रस्टचं आताच का झालं, मागच्या वेळी का नाही झालं? कारण त्यांच्याकडे राजकीय शक्त्या त्यांच्याकडे बरोबर होत्या. आता सगळे बदलले, हैदराबादचा महाराजा गेला, रिझर्व्ह बँकची काही माणसं गेली आणि त्यामुळे सगळ्याच त्यांचं पितळ बाहेर पडलं. आणि हळूहळू करताना त्यांच्याकडे चंद्राबाबू नायडूंकडे नाही, मी नाव नाही घेत जाऊन दिस. आता ते सगळंच बदलत गेलं. ग्लोबल ट्रस्टचा खरा गणक म्हटला तर तो माधक म्हणून एक आहे, जयंतो माधक. तो एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये होता, चांगला मनुष्य, त्याच्याकडे बरीच माणसं होती. लक्षात ठेवा, त्यांनी आज ह्या क्षणाची काय परिस्थिती आहे, 8.5 लाख डिपॉझिटर्स आहेत आणि 23 माणसांनी, 23 कंपन्यांनी त्यांना 1300 कोटी रुपये गुंतवत आणलेलं आहे. अशी परिस्थिती दुसरीकडे पण होऊ शकेल. ह्याच्यामध्ये काय, 1 जानेवारीपासून आपल्याकडे आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही निराळे चेंजेस होणार आहेत आणि तेव्हा सगळ्यांची पितळ 31 मार्चच्या बॅलन्सशीटमध्ये दिसून येतील. आणि ह्याच्यामध्ये नरेंद्र जास्ती सांगू शकेल. जाधव साहेब, आपण रिझर्व्ह बँकेने या बाबतीत काही भूमिका घेतल्यामुळे लोकांचे निदान पैसे तरी वाचले अशा पद्धतीचं काही लोकांचं मत आहे. तर रिझर्व्ह बँकेने एकंदरीत अशा पद्धतीचं जे रोल आहे, ससाण्यासारखा रोल जे म्हणतात, तर तशा पद्धतीचा रोल रिझर्व्ह बँकेच्या कधी साधारणपणे लक्षात आला आणि काय एकंदरीत रिझर्व्ह बँकेचा या बँकेच्या आर्थिक घोटाळ्यांच्या संदर्भात रोल काय आणि ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या संदर्भ देऊन आपण थोडक्यात सांगू शकतो? नाही, तुम्ही ससाण्यासारखं लक्ष ठेवायचं जे म्हणताय ते रिझर्व्ह बँक आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सगळ्या बँकांकडे ससाण्यासारखी लक्ष ठेवून असतेच. आणि गेल्या काही वर्षांमध्ये किंबहुना ही जी सगळी माहिती आहे ती गुप्त ठेवलेली सुद्धा नसते, ती माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवरती आणि रिझर्व्ह बँकेचा एक रिपोर्ट ऑफ ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग नावाचा दरवर्षी येणारा एक स्टॅट्युटरी रिपोर्ट असतो, त्यामध्ये ही सगळी माहिती मांडलेली असते. त्यामुळे बदल झाल्यामुळे राजकारणी लोकांचे किंवा रिझर्व्ह बँकेचे हे झाले अशातला भाग नाही, ही सगळी माहिती ही लोकांना उपलब्ध आहे. पण ती समजून घेण्याच्या आधी मगाशी ज्यावेळी गिरीश वासुदेव म्हणत होते त्यावेळी असं वाटलं की खासगीकरणामुळे घोटाळे होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा घोटाळा नाही आणि त्यात खासगीकरणाचा संबंध डायरेक्टली नाही, ते जरा तुम्हाला पार्श्वभूमी मुद्दाम समजावून सांगणं आवश्यक आहे. 1991 साली आपल्याकडे एक फार मोठं आर्थिक अरिष्ट आलं. त्या अरिष्ट आल्यानंतर ज्या आर्थिक सुधारणांचं वारं आपल्याकडे आलं त्याचा एक अपरिहार्य भाग म्हणून 1994 साली 1993-94 वित्तीय वर्षामध्ये आपण बँकांचं खासगीकरण करायला सुरुवात केली. खासगी म्हणजे खासगी बँकांना परवानगी. याचा अर्थ, आधी खासगी बँका नव्हत्या का? आधी खूप खासगी बँका होत्या. आपल्याकडे 35 की 36 खासगी बँका आधीच्या आहेत. पब्लिक सेक्टर बँक्स ह्या डॉमिनेटिंग बँक्स आहेत आणि आपण 93-94 पासून खासगी बँकांना परवानगी दिली. आणि त्याचं कारण असं होतं की स्पर्धात्मक गुणवत्ता ही येण्यासाठी आणि
वित्तीय क्षेत्रामध्ये स्पर्धेला वाव मिळावा म्हणून खासगी क्षेत्राला तिथे तिथे वाव देण्यात आला होता आणि यांनी नाव घेतलेलं आणि इतर अनेक खासगी बँका त्यावेळी आल्या आणि ही बँक त्यापैकी होती. यातून सगळ्याच खासगी बँका वाईट आहेत किंवा त्यांचं फार वाईट चाललेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. आता या बँकेचं काय झालेलं आहे हे जर तुम्ही विचारत असाल तर त्याबद्दल मी आता सांगेन. ही जी बँक आहे ही सुरुवातीच्या ज्या खासगी बँका आल्या म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतर ज्या खासगी बँका आल्या त्यामध्ये ही बँक प्रामुख्याने होती आणि त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. परंतु ही बँक सुरुवातीला अनेक वर्ष अतिशय उत्तम चाललेली होती. किंबहुना या बँकेला सुरुवातीला अनेक वर्ष सर्वोत्तम बँक म्हणून अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. आता ते कोणी दिलेले आहेत ते आपण ते तो वेगळा संशोधनाचा प्रश्न. पण मुद्दा इथे असा आहे की ही बँक अनेक वर्ष अतिशय उत्तम चालली होती. गेल्या 2-3 वर्षामध्ये मात्र या बँकेची स्थिती खालावत गेली. त्याची काय आकडेवारी जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ससाण्यासारखी नजर ठेवायची ही नजर ठेवूनच असते. आणि रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असल्यामुळे ती सतत या बँकांचं नियमन करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेवरती आहे आणि आम्ही लक्ष ठेवून असतो. तर तुम्ही पाहाल या बँकेच्या बाबतीत काय झालेलं आहे की 2001 सालपर्यंत यांची जी प्रॉफिटेबिलिटी ती बऱ्यापैकी होती. नंतर ती कमी कमी होत गेली. ग्रॉस प्रॉफिट जर पाहिलं तुम्ही तर या बँकेचा केवळ 0.5%. 2002-2003 साली ग्रॉस प्रॉफिट हे केवळ 0.5%, म्हणजे इतर खासगी बँकांचा 2.3%, या बँकेचा मात्र फक्त 0.5%. नेट प्रॉफिट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, नेट प्रॉफिट इतर बँकांचा जवळजवळ 1% नेट प्रॉफिट 2002-2003 साली, या बँकेचा निगेटिव्ह प्रॉफिट म्हणजे लॉस 3.5% लॉस त्यांना 2002-2003 साली झाला. आणि ही सगळी आकडेवारी सर्वांना उपलब्ध आहे, आमच्या रिपोर्टवरती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॉस एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, म्हणजे जी चूक जी बुडीत खाती गेलेली कर्ज असं आपण त्यांना म्हणू, तर ही जे ग्रॉस एनपीए आहेत नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, याचं प्रमाण या 2002-2003 साली या बँकेचं 25% गेलं होतं. सर्व खासगी बँकांचं प्रमाण 7-8% दरम्यान आहे, या बँकेचं मात्र 25% गेलं होतं. नेट एनपीए नेट नॉन परफॉर्मिंग असेल इतर बँकांचे खासगी बँकांचे साधारण 4.6% आहेत 2002-2003 साली, या बँकेचे मात्र जवळजवळ 20% एवढे होते. याचा अर्थ असा आहे की या बँकेत गेल्या 2-3 वर्षामध्ये या बँकेची परिस्थिती खालावत गेली. मग तिथे कार्यक्षमतेचा प्रश्न आहे, तिथे माणसं बदलल्याचा किंवा राजकारणाचा संबंध आहे असं मला मुळीच वाटत नाही. आणि ही खालावत गेलेली परिस्थिती जी आहे ती प्रकटपणे रिझर्व्ह बँकेने मांडलेली आहे. रिझर्व्ह बँकेचा असा आग्रह आहे, कुठल्याही बँकेचं बेसिक कॅपिटल, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज द कॅपिटल अँड रिझर्व्ह. ही जी नेटवर्थ, यांची नेटवर्थ निगेटिव्ह झाली याचा अर्थ त्यांचं कॅपिटल आणि रिझर्व्ह पूर्ण वाईप आउट झालेले होते. आणि ती परिस्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने त्यांना सूचना दिलेल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी, रिझर्व्ह बँक या बँकेला मंथली मॉनिटरिंग करते. आमच्या इन्स्पेक्शनमध्ये 2001 साली जे इन्स्पेक्शन झालं, रिझर्व्ह बँकेने जे अॅन्युअल इन्स्पेक्शन केलं त्यामध्ये असं दिसून आलं की यांची जी नेटवर्थ आहे ती नकारात्मक झालेली आहे. म्हणून रिझर्व्ह बँकेने दर महिन्याला मॉनिटरिंग सुरू केलं. त्यांचा असा आग्रह होता या बँकेचा की आम्ही बाहेरून दुसरं कॅपिटल आणू, भांडवल गुंतवणूक आणखी करू आणि ती गुंतवणूक झाल्यानंतर या बँकेची परिस्थिती सुधारेल. त्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. परंतु ज्यावेळी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 2-4 आठवड्यामध्ये ज्यावेळी असं स्पष्ट झालं की त्यांच्याकडे डोमेस्टिकली म्हणजे आपल्या देशातून कुठलंही नवीन कॅपिटल आणण्याचा, भागभांडवल आणण्याचा कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही आणि परकीय गुंतवणुकीचा जो प्रस्ताव त्यांच्याकडे आहे तो रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह वाटला नाही आणि म्हणून यानंतर खालावत ती परिस्थिती आणखी जाऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेला शिफारस करावी लागली आणि म्हणून सरकारने स्थगन प्रस्ताव किंवा मॉरेटोरियम आणला. बरेच फोन येत आहेत, आपण एक फोन घेऊया आणि मग डॉक्टर वासुदेव आपण बोला. प्राध्यापक शंतनू काळे हे नाशिकहून फोन करतायत. नमस्कार प्राध्यापक काळे, आपण प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला या तज्ञांना एक असा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत इतक्या वेळा ऑडिटिंग झालं रिझर्व्ह बँकेकडून या बँकेचं, तर एका दिवसात तर रात्री काही हा कोलॅप्स झालेला नाहीये ही बँक. आणि अशा वेळी इतके ऑडिटिंग झाले असताना रिझर्व्ह बँकेने सामान्य ग्राहकांसाठी काय केलं? युपीआय घोटाळा, एलआयसी मध्ये पैसे न वाढणं, कमी व्याजदर, अशा वेळी जर बँकेचाही घोटाळा व्हायला लागला तर सामान्य नागरिकांनी काय करायचं? परत एकदा फायनान्स मिनिस्टरने असं म्हणायचं का की ही सिस्टीम कोलॅप्स झाली आणि आता तुम्ही गप्प बसा?
तर मला या संदर्भात एक्झॅक्टली याच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल का? आम्हाला या क्लिष्ट फिगरचं कळत असते तर आम्ही स्वतः बॅलन्स शीट वापरून नसतो का बँकेत गेलो? तर या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे काही अकाउंटेबिलिटी आहे का असं मला एक प्रश्न विचारायचा आहे. या बाबतीमध्ये मी सांगतो, ह्यांचे ह्यांनी प्रश्न केलाय तो बरोबर आहे. त्यांच्याकडे आमच्याकडे ऑडिट्स खूप असतात. ह्या गोष्टीमध्ये एकदा जेव्हा त्यांच्याकडून लोन ॲसेट्स चालू झाल्या तेव्हापासून त्यांनी तीन गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलं होतं. एक म्हणजे रिअल इस्टेट, दुसरं होतं स्टॉक मार्केट आणि तिसरं होतं हिरे. आता नरेंद्रजी सांगितलं की त्या दोन हजार तीनमध्ये झालं. त्यात ते 123 क्लायंट्स होते, त्याची लिस्ट पण माझ्याकडे आहे. आणि 123 लिस्टमधून त्याच्यापैकी जवळजवळ 23 जणांची इतकी परिस्थिती खराब झाली की प्रत्येकवेळी व्हिजिलन्स ऑडिटमध्ये हे आलं होतं. परंतु एकदा त्यांना प्रयत्न केले, त्यांनी असं करावं तसं करावं, आणि त्यांच्याकडची माणसांची जी मॅनेजर्स होते त्यांची बदली झाली आणि त्यांच्यावरती पुष्कळ पॉलिटिकल. आज तुम्ही विचार करा, 8 लाख 8.5 लाख डिपॉझिटर्स ऑन वन साईड आणि 23 का 24 लोक 1500 कोटी रुपयाची गडबड झाली. ती आता 1300 कोटी म्हणतात नाही, ते जास्ती आहे, 2000 कोटीच्या जवळ जाईल असं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया झाल्या, आर्थिक, राजकीय, आणखी बाकीच्या पण. हे जे आता प्रोफेसर बोलले ते करेक्ट होतं. आपल्याकडे इंटरनल ऑडिटर असतं, एक्सटर्नल ऑडिटर असतं, रिझर्व्ह बँकचं ऑडिटर असतं, व्हिजिलन्स ऑडिटर असतं, रेव्हन्यू ऑडिटर असतं. आणि प्रत्येक वेळी नेहमी लोकांना कोणतीही संस्था जेव्हा रेग्युलेटिंग करते त्याच्यामध्ये ते विचार करते काय करता येईल म्हणून. ह्यांच्याकडे फक्त 100 crores तेव्हा आमच्याकडे रिक्वायरमेंट होती, त्याच्यानंतर वाढवायची प्रयत्न केला. आणि हळूहळू एकाच वेळी काय होत नाही. मी काय म्हणालो मग अशी की संस्था कधी भ्रष्ट नसते, भ्रष्ट असतात संस्थेत काम करणारे काही लोक, आणि त्यामुळे अशी परिस्थिती झाली. आणि आता पुढे रिझर्व्ह बँक आता करतच आहे. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. 23 लोक 8 लाख लोकांना बुडवतात आणि ते कसे बुडवतात आणि त्याविषयी काय करायचं याविषयी ही चर्चा अशी जाणार आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव या प्रश्नाविषयी आपलं मत मांडणार आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कृपया कुठे जाऊ नका, बरं का? महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचा इकॉनॉमिक डायजेस्ट अवश्य वाचा. विविध स्तरावरील आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी जरूर वाचा इकॉनॉमिक डायजेस्ट. राहुल, डॉक्टर अंकल आले का? युरेका फॉर्म्स, मी काही मदत करू? युरोक्लीनचा डीप क्लिनिंग क्लास धुळीतील चिरटाना खेचून बाहेर काढते, जी दिसत नाही पण अलर्जीज निर्माण करतात. कॉल युरेका फॉर्म्स टुडे. घटनाचक्रमध्ये पुनश्च स्वागत. आपण चर्चा करत आहोत खासगी बँका आणि आर्थिक घोटाळे. आताच प्राध्यापक काळेंनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर नरेंद्र जाधव साहेब देत आहे. प्राध्यापक काळेंचा प्रश्न जो आहे तो अत्यंत योग्य असा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर असं आहे की 2001 साली ज्यावेळी अॅन्युअल इन्स्पेक्शन झालं ॲज ऑन 31 मार्च 2001, त्यावेळी ज्या इन्स्पेक्शनचा रिपोर्ट आला, रिझर्व्ह बँकेने नियमितपणे जे इन्स्पेक्शन करतात त्याचा जो अहवाल आला, त्यामध्ये उलट रिझर्व्ह बँकेच्या असं निदर्शनाला आलं आणि आमच्या लोकांनी ते शोधून काढलं की त्यांनी क्लेम जरी केलेला असला, त्यांनी असा दावा जरी केलेला असला की आमची नेटवर्थ अजून सकारात्मक आहे, तरीसुद्धा वस्तुतः त्यांची नेटवर्थ ही 400 कोटी निगेटिव्ह एवढी वाढलेली होती. आणि हे लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने लगेच त्यांच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं, दर महिन्याला त्यांचं मॉनिटरिंग केलं, त्यांना त्या सूचना देण्यात आल्या. परंतु आपल्याला कुठली ऍक्शन घेताना एकदम टोकाची ऍक्शन घेता येत नाही, म्हणून त्यांना वेळ देण्यात आला, त्यांना समज देण्यात आली. नंतर त्यांना कारण कायद्याची जी प्रक्रिया आहे ती कायद्याची प्रक्रिया ज्या प्रकारे कायदा आहे त्या प्रकारेच करावी लागते, तर त्यांना समज देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा कार्यभाग जरा नीट करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतरच्या काळामध्ये ती नेटवर्थ कमी न होता वाढली, आणि मग त्यावेळी रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2003 मध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला आता कॅपिटल इन्फ्युजन करायला पाहिजे, कारण प्रत्येक बँकेचं जे कॅपिटल असतं, CRAR ज्याला म्हणतात, कॅपिटल रिस्क ऍडजस्टेड कॅपिटल रेशियो,
हा जो रेशियो असतो तो 9% असला पाहिजे कुठल्याही बँकेचा असा असा रिझर्व्ह बँकेने घालून दिलेला एक नियम आहे आणि तो नियम सगळ्या बँकांनी पाळलेला आहे. सगळ्या बँकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा नियम आहे. हा आपल्याकडे सगळ्या बँकांना लागू झालेला आहे. यांचा जे CRR होता CRAR होता तो कमी कमी होत गेला आणि तो गेल्या वर्षी 0% आला. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घेतली की तुम्ही ताबडतोब नवीन कॅपिटल आणलं पाहिजे. ते नवीन कॅपिटल जर तुम्ही त्यामध्ये आणलं नाही तर तुमचं जे कॅपिटल आणि रिझर्व्हचा जो बेस आहे तो जो संपलेला आहे जो उणे झालेला आहे तो दुरुस्त करणं ही तातडीने आवश्यक आहे. आणि त्यांना वेळ देण्यात आली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी एक प्रस्ताव आणला. त्यांनी असं रिझर्व्ह बँकेला सांगितलं की आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव भारतातून गुंतवणूक करण्याचा नाही पण आम्हाला परदेशी गुंतवणूक आणता येते आहे आणि ही गुंतवणूक आम्ही आणतो आहोत. परंतु त्यामध्ये ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटी अत्यंत जाचक होत्या. म्हणजे त्यात उदाहरणार्थ एक अशी अट होती की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. आता नियम असा आहे रिझर्व्ह बँकेने घालून दिलेला की बँका जे कर्ज देणार त्यापैकी 40% जो अग्रक्रम क्षेत्र आहे त्याला प्रायोरिटी सेक्टर तिथे गेला पाहिजे हा जो नियम आहे. तर यांनी हा जो प्रस्ताव होता त्यामध्ये एक प्रस्ताव असा होता की आम्ही कॅपिटल आणायला तयार आहोत आणि आणखी भांडवल आणायला तयार आहोत मात्र या ज्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची जी अट आहे ही मात्र शिथिल 5 वर्षासाठी केली पाहिजे. आणि हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला मान्य नव्हता. ज्यावेळी रिझर्व्ह बँकेची खात्री पटली की आपण यांना वेळ देऊन सुद्धा हे लोक आपली बँक पूर्वस्थितीला नॉर्मल स्थितीला आणायला समर्थ ठरलेले आहेत अशी ज्यावेळी रिझर्व्ह बँकेची खात्री झाली त्यावेळी रिझर्व्ह बँकेने हा सरकारकडे शिफारस करून हे मॉरेटोरियम आणलेलं आहे. इथे घोटाळा काही नाही. याला घोटाळ्याचं जे स्वरूप देण्यात येतं आहे आय एम लिटल अनकम्फर्टेबल अबाउट इट. यात घोटाळा नाही आहे. रिझर्व्ह बँकेचं कामच आहे या सगळ्या बँकांचं नियमन करणं. आणि त्या नियमन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी एखादी बँक नीट काम करत नसते त्यावेळी त्यांना जर वेळ देऊन संधी देऊन सुद्धा जर त्यांना सुधारता येत नसेल तर रिझर्व्ह बँकेला मध्ये येऊन मग त्याचं विलिनीकरण करणे आणि इतर उपायाचा विचार करावा लागतो. तसा करण्यात आलेला आहे. गोपाळ जोशी यांचा बोरिवलीहून फोन आहे. नमस्कार जोशीजी, आपण प्रश्न विचारा. हॅलो जाधव साहेब, आपल्याला एक प्रश्न असा आहे की प्रत्येक बँकेमध्ये असं लिहिलेलं असतं की रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे 1 लाखापर्यंत ठेव इन्शुअर्ड असते. ह्याच्यात कितपत तथ्य आहे, खरं आहे काय? सॉरी, हा फोन ठेव. प्लीज प्लीज बोला. फ्रॉड होऊ शकतो? नाही, ते संपूर्णपणे सत्य आहे. डिपॉझिट कॉर्पोरेशन, आपल्याकडे डिपॉझिट कॉर्पोरेशन आहे आणि सगळ्यांचे म्हणजे पब्लिक सेक्टर बँका, खासगी बँका या सगळ्या बँकांमधल्या 1 लाख रुपयांच्या ठेवीपर्यंतच्या सर्व ठेवी या इन्शुअर्ड असतात. यात काही वाद नाही. त्यामुळे इथे त्यांचं काही नुकसान, त्यांना इनकन्व्हिनियन्स होणार आहे मात्र त्यांचं नुकसान होणार नाही आहे. आणि इथे हा जो मॉरेटोरियमचा जो स्थगन प्रस्ताव जो आहे त्याच्यामध्ये काय आहे की 10,000 रुपयापर्यंतचे पैसे त्यांना ताबडतोब काढता येतील, त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. आणि काही विशिष्ट कारणासाठी म्हणजे एज्युकेशन शिक्षणासाठी किंवा किंवा प्रकृती अस्वास्थ्य असेल त्याला मदत करण्यासाठी जर जास्त रक्कम हवी असेल तर त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र 3 महिन्याच्या कालावधीसाठी हे व्यवहार स्थगित केलेले आहेत. 24 जुलै ते 23 ऑक्टोबर या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये बँकेचे नॉर्मल रेग्युलर जे व्यवहार असतात ते ठप्प करून ती बँक त्या बँकेचं दुसऱ्या बँकेशी विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. आणि ते विलिनीकरण पूर्वस्थितीला परिस्थिती आणायची आहे. इथे ठेवीदारांचं नुकसान होत नाही. ठेवीदारांचं नुकसान होत नाही, त्यांना इनकन्व्हिनियन्स गैरसोय होत असेल. पण ही जर ऍक्शन घेतली नसती तर ती बँक बुडाली असती आणि मग ठेवीदारांचं खूप नुकसान होऊ शकलं असतं. बाळू नांदोसकर यांचा काळा चौकीहून फोन आहे, तो फोन घेऊया आणि मग वासुदेव साहेब आपण बोला. नमस्कार सर. 1943 मध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सची स्थापना झाली आणि ती मला वाटते पाकिस्तानमध्ये झाली आणि त्या फाईनली आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याचं मुख्य कार्यालय आपल्या भारतात आलं. आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेली ग्लोबल ट्रस्ट बँक या खासगी क्षेत्रातील बँकेचे ओरिएंटल कॉमर्स मध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण अशाच काही बँका ह्याचंच अनुकरण होऊ शकते आणि त्या बँका कोणत्या आहेत जेणेकरून ग्राहक सावध होतील त्याबद्दल आपण त्या बँकेचं नाव स्पष्ट करावं. मी घ्यायचंय आपण नाही, त्याचं नाव स्पष्ट करायचं. ही जी माहिती आहे ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्ही रिझर्व्ह बँकेचा दरवर्षी रिपोर्ट ऑफ ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग या नावाचा जो अहवाल येतो
जो इंग्रजी मध्ये आणि हिंदी मध्ये प्रसारित केला जातो, जो रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइट वरती सुद्धा याचा उल्लेख असतो, त्यामध्ये प्रत्येक बँकेची काय परिस्थिती आहे, त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते आहे कमी होते, त्यांच्याकडे भांडवलाचं प्रमाण कमी आहे जास्त आहे कितपत आहे, त्यांचे कशा प्रकारचे लोन आहेत, याची सगळी इत्यंभूत माहिती त्यामध्ये असते. नुसते त्याची आता याच्यामध्ये तांत्रिक विषय काही नाही, त्या बँकेची प्रॉफिटेबिलिटी वाढते आहे किंवा नाही याच्याकडे लक्ष ठेवलं तरी पुरेसं आहे. वासुदेवजी आपण बऱ्याच वेळापासून काय म्हणतो की दोन-तीन प्रश्नांची उत्तर 1991-92 रिझर्व्ह बँकचं त्यांच्याकडे काही विशिष्ट माणसांच्या वरती लक्ष होतं. शेवटी त्यांच्या CMD ला हकललं गेलं. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन बँकचा हुगार नावाचा अत्यंत हुशार मनुष्य त्याला आणला गेला. ते त्याला आणल्यानंतर पहिले 1-2 महिने ठीक झालं. हुगार हा माझा पर्सनल मित्र, त्यांनी सांगितलं मला त्या बँकमध्ये काम करताच येत नाही, इतकं रिमोट कंट्रोल बाहेरून चाललेलं आहे, म्हणून त्यांनी रेझिग्नेशन दिलं होतं. रेझिग्नेशन ॲक्सेप्ट झालं. माझा प्रश्न एवढाच की तेव्हाच रिझर्व्ह बँकने ॲडमिनिस्ट्रेटर का नाही ठेवला. हा हे पत्र मी पत्रात लिहिलेलं आहे की करायला हवं होतं. नरेंद्र जो बोलतो ते करेक्ट आहे, त्याच्यानंतर परिस्थिती सांगतो. ह्याच्या आधी करायला हवं होतं. आणि त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक म्हणजे ह्यूज ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या हे सगळं डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन सगळं करत असतं. पण पुष्कळशा बाबतीत कधी कधी खरी गोष्ट येतच नाही. ह्याच्यामध्ये राजकीय म्हणा किंवा काही दुसऱ्या गोष्टी म्हणा आलं नाही. हे नरेंद्र कधी एक्सेप्ट नाही करणार, पण ही वस्तू करतच नाहीये. कारण त्याला जो राजकीय वळण द्यायचा तुम्ही प्रयत्न करताय तो अत्यंत चुकीचा आहे असं मला वाटतं. रिझर्व्ह बँक याच्यावरती लक्ष ठेवून असते आणि रिझर्व्ह बँकेने डिपार्टमेंट ऑफ बँकिंग सुपरविजन हे तर आहेच, पण त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचं बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन हे जे बोर्ड आहे त्याचं या गोष्टींकडे घारीसारखं लक्ष असतं. आणि 1992-93 जो घोटाळा झाला होता त्यानंतर हे बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन हे अस्तित्वात आलेलं आहे आणि सगळ्या बँकांची तपासणी होते. त्या तपासणीचे अहवाल हे बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन समोर मांडले जातात. आता व्यक्ती काही आल्या गेल्या त्या आपले मित्र आहेत याचा याच्याशी काही संबंध नाही. मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेने कायद्याची जी प्रक्रिया आहे ती कायद्याची प्रक्रिया ही तंतोतंत पालन त्याचं केलेलं आहे. त्यांना वेळोवेळी आता एक नुसता छोटासा आजार झाला म्हणून आपण लगेच ब्रेन सर्जरी करत नाही. म्हणजे ती सर्जरी जर करावी लागली तर ती करतोच आपण, परंतु त्यासाठी आपल्याला सेकंड ओपिनियन घ्यावं लागतं, आपल्याला ती सगळी तपासणी करावी लागते. मला असं वाटतं की 2001 सालपर्यंत ही बँक उत्तम चाललेली होती. त्यानंतर त्या बँकेची जी घसरण झालेली आहे ती घसरण लक्षात आल्यानंतर आणि आम्ही लोकांच्या पुढे ठेवल्यानंतर सुद्धा ही जी घसरण आहे ती कमी करण्यामध्ये ती थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. ते प्रयत्न ज्यावेळी फलद्रूप झाले नाहीत त्यावेळी रिझर्व्ह बँकेला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. याच्यामध्ये राजकारणाचा संबंध नाही. दीपक पवार हे जळगावहून फोन करतायत. वासुदेवजी आपल्याकडे येऊच आम्ही. पवारजी आपण प्रश्न विचारा. नमस्कार. माझा जाधव साहेबांना प्रश्न आहे. जाधव साहेबांनी सांगितलं मागाशी की 1 लाख पर्यंतच्या ठेवी इन्शुरन्स कॉर्पोरेशन खाली आहेत आमच्या, परंतु साहेब काही बँका तो जो हप्ता असतो तोच भरत नाही. या संबंधी रिझर्व्ह बँकेने ज्या बँका जर हप्ता भरला तरच तुम्ही 1 लाखापर्यंत संरक्षण मिळेल, ज्या बँका हप्ता भरत नाही त्यांची तुम्ही ठळक अक्षरात पेपरामध्ये दरवर्षी जाहिरात दिली पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल आणि लोक त्या बँकांना जाब विचारतील. आणि नंबर दुसरा साहेब की एवढी ही ग्लोबल ब्रँड 2-3 वर्षावर ही परिस्थिती खालावत होती तर इतक्या वेळपर्यंत RBI का थांबली, म्हणजे का त्या आधीच त्यांना दुरुस्त करण्याचा का नाही प्रयत्न, म्हणजे सरकारला जी आता शिफारस केली ती त्याच वेळी करायला हवी होती असं आम्हाला वाटतं. इथे गंमत काय होते माहितीये का पवार साहेब, की एखादी रिझर्व्ह बँकेने एखादी ऍक्शन घेतली तर ती का घेतली असं विचारतात, आणि ती जर घेतली नाही तर का घेतली नाही असं विचारतात. आणि ते योग्यच आहे, कारण लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि लोकांच्या आपल्या आपल्या पैशांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की कायद्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं रिझर्व्ह बँकेने तंतोतंत पालन केलेलं आहे आणि ज्यावेळी सगळे उपाय थकले त्यावेळी निर्वाणीचा उपाय म्हणून आपल्याला हे करावं लागलेलं आहे. नाही, पण त्यांची आणखी एक सूचना होती ती मला माझ्या दृष्टीनं रास्त आहे की एखादी बँक जर त्याचे लॉसेस वाढत आहेत तर रिझर्व्ह बँकेला कळल्याबरोबर ठळक याच्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणा किंवा ऍडव्हर्टाइजमेंट, या बँकेचा असं असं दिसून आलेलं आहे आम्ही त्यावर देखरेख करतो आहोत. पण सामान्य जनतेला तरी तोपर्यंत 2001 साली जर 400 कोटीचं झालं
तर ते जर कळलं असतं तर निदान जनता त्या बँकेपासून थोडीशी दूर राहणं किंवा आपले पैसे काढणं असं काही नाही. नाही पण परंतु त्या बँकांची ही जबाबदारी कंपनी ऍक्ट प्रमाणे त्या बँकांची जबाबदारी त्यांना दरवर्षी तर ताळेबंद द्यावा लागतो. तो ताळेबंद तर ते देतातच त्यामुळे त्यांना प्रॉफिट होतो की लॉस होतो हे तर लोकांना त्यांना जाहीर करावं कायद्याप्रमाणे. इथे रिझर्व्ह बँकेचा संबंध कंपनी ऍक्ट प्रमाणे त्यांना ते जाहीर करावं. परंतु यापैकी ज्या बँका ज्यांचं स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झालेलं आहे त्यामध्ये गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्याच्यावरती फार बारीक लक्ष ठेवून असतात आणि कुठल्या बँकेला प्रॉफिट होतोय कुठल्या बँकेला लॉस होतो आहे ही इन्फॉर्मेशन गुप्त ठेवली जात नाही. गेल्या 4-5 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपरंट पारदर्शी झालेली आहे आणि ही सगळी माहिती आमच्या आमच्या सगळ्या अहवालांमध्ये प्रकटपणे मांडलेली असते. बँक निहाय मांडलेली असते. वासुदेवजी आजच कोणत्या तरी वृत्तपत्रात मी वाचलं की केतन पारेखचा पैसा जीटीबी ग्लोबल ट्रस्ट बँकेतून सांगतो काय. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या पण गोष्टी होतात. ह्याच रिझर्व्ह बँकचे हर्षद मेहताच्या वेळी जेव्हा जानकीरामन रिपोर्ट केला ज्या माणसांनी रिपोर्ट केला त्या माणसाचं प्रॉव्हिडंट फंड रिझर्व्ह बँकेनी 9 महिन्यानंतर दिलं. फॉल ऑफ एंजल्स म्हणून एक चांगलं पुस्तक निघालं आहे आर सी मूर्तीचं. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकची सिस्टमॅटिक फेल्युअर कशा होतात म्हणून मी सांगतो संस्था भ्रष्ट नसते. काही माणसांच्याकडे अशा काही गोष्टी होतात. आणि नरेंद्र जाधवना मी सांगू इच्छितो माझा संबंध रिझर्व्ह बँकचा 2 एप्रिल 1967 पासून आहे. सगळ्या लोकांना मी ओळखलो त्यांनी हुगार साहेबांनी मला जे पत्र दिले रिटायर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिल्या होत्या त्याचा मी पाठपुरावा सारखा करत होतो आणि आताची परिस्थिती तेव्हापासून ती उगम झालेली आहे. केतन पारेखचा पैसा ग्लोबल ट्रस्ट बँकेमधून लॉन्डर झाला आहे प्रश्नच नाही. नुसता केतन पारेख नाही दुसरी पण नाव आहेत. दुसरी पण आता ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकच्याकडे इन्स्पेक्शन मध्ये हे आलं होतंच. व्हिजिलन्स ऑडिट मध्ये पण आलं होतं. त्यांना हे करायचं असतं तर केलं करू शकले असते ते का बर. त्यावेळेला 2001 साली जे वर दुड्डाचार्य बसले होते त्यांनी असं दिलं नाही. मला मला असं वाटतं की गिरीश वासुदेव आपल्या विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टींचा उल्लेख करून सूचक असं मांडायचा प्रयत्न करतायत आणि ते संपूर्णपणे चुकीचं आहे हे मी आग्रहपूर्वक सांगतो. आता उदाहरणार्थ जानकीरामन यांना 9 महिने प्रॉव्हिडंट फंड मिळाला नाही याचा इथे काय संबंध आहे. संबंध याचा इथे काहीही संबंध नाही. वड्याचं तेल वांग्यावरती काढण्याचा काही अर्थ नाही आणि सूचक तर अजिबात बोलायचं नाही. मला असं वाटतं की वस्तुस्थिती अशी आहे की जो घोटाळा नाही रिझर्व्ह बँकेने योग्य वेळी ऍक्शन घेतली आणि कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं अत्यंत योग्य असं अशी अंमलबजावणी रिझर्व्ह बँकेने केलेली आहे आणि ते त्याला घोटाळ्याचं स्वरूप का देण्यात येते हे मला कळत नाहीये. 3 महिन्यासाठी आपण स्थगित केलेले आहेत आणि या सगळ्या बँकांच्या ठेवीदारांचं नुकसान होऊ नये म्हणून लगेच 24 जुलैला आपण या बँकेचा तो सघन प्रस्ताव आला. त्यानंतर 26 जुलैला त्या बँकेचं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांच्यामध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे आणि आता या विलीनीकरणातून हे जे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे कोणाचेही बुडणार नाही. त्यांना फक्त हवे तेवढे हवे तेव्हा पैसे काढता येणार नाही. याला घोटाळ्याचं स्वरूप का देणार नाही. ऐका ते आता विलीनीकरण बरोबर केलं त्याचं ते रिझर्व्ह बँक नाही केलं त्यांनी ते तो प्रपोजल त्यांच्याकडून आलं आहे ओबीसी कडूनच आलेलं आहे आणि त्यांनी विचार करूनच केलेलं आहे. हे जे झालं ते का माझं म्हणणं होतं की आधीच का नाही केलं हे आधी एक भाग झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की एकंदरीत नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स हे देशामध्ये विविध बँकांमधून साधारणपणे किती आणि ते देशाला नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सच्या माध्यमातून लाखो करोड बुडवणारी माणसं ही हातात मोजण्या इतकी आहे. म्हणजे सामान्य माणूस जो गरीब माणूस छोटे कर्ज घेतो तो त्याची परतफेड करतो पण जे मोठे घेऊन गवाड करतात ते पळून जातात अशा पद्धतीचं एकंदरीत मत आहे. त्याविषयी आपण काही सांगू शकतो. मी सांगतो ह्या प्रत्येक बँकेत असं होतं पण आता ह्या बँकेमध्ये तुम्ही पाहिलं ह्यांचे आधी सुंदर चाललं होतं सगळं पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी जी परिस्थिती त्यांनी जाणून घ्यायचा प्रश्न केला त्याच्यामध्ये आता पहिल्या प्रथम ज्यांनी प्रपोज केली होती ती माणसं गेली नवीन माणसं आली अशा वेळी काहीतरी आणखीन करायला हवं होतं कळलं. आता जे केलं त्यामुळे सगळ्यांचे पैसे सेफ राहिले तुम्हाला पटतं अगदी पटतं. ओबीसी बँकचं ते प्रपोजल आहे त्यांच्या दृष्टीने पण चांगलं आहे ते पण मला पटतं.
मला एकच म्हणते की आता दुसऱ्या बँका पण काही कदाचित येऊ शकतील. अशा वेळी रिझर्व्ह बँकेने आताच खबरदारी घ्यावी. विठ्ठल दाबाडे हे सिंडिकेट बँकेचे मॅनेजर आहेत, अकोल्याहून थेट एसटीडी वर फोन करत आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार दाबाडेजी, आपण प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे सर की मी इथे सिंडिकेट बँकेला मॅनेजर आहे अकोल्याला, तर आता हे जे ज्या खासगी बँका अशा प्रकारे घोटाळे झाले वगैरे म्हणून लोकांसमोर प्रोजेक्ट होत आहेत, त्याचं मूळ कारण माझ्या मते रिझर्व्ह बँकेने या बँकांना प्राथमिकता क्षेत्र जे आहे जिथे नॅशनलाइज बँकांना 40% कर्ज वाटप करण्याची सक्ती केलेली आहे, या बँकांना तशा प्रकारची सक्ती केलेली नाही. त्यामुळे हे ह्या ज्या बँक आहेत खाजगी बँका ह्या नेहमीच असे क्षेत्र शोधतात की ज्यांना आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संस्था ज्या रेटिंग देतात, डबल ए रेटिंग, ट्रिपल ए रेटिंग, अशा रेटिंगच्याच संस्थांना किंवा कंपन्यांना कर्ज देऊन त्यांना म्हणजे कर्ज देऊन नंतर त्यावर जी देखरेख करायला पाहिजे ती न करता ह्या कंपन्या जेव्हा आर्थिक आपल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये वीक होतात त्या कारणाने त्या परतफेड न करू शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात एनपीए वाढत आहेत. तर रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे की त्यांनी प्राथमिकता क्षेत्रामध्ये छोटे छोटे कर्ज देण्याची त्यांच्यावर सक्ती करावी, जेणेकरून छोट्या कर्जातून येणारं रिपेमेंट आमच्या अनुभवातून चांगलं आहे आणि मोठ्या लोकांना ते प्रामाणिक असू सुद्धा मोठ्या कंपन्या त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे भारतामध्ये यशस्वी नाही होत आहे आणि त्या कारणाने खाजगी बँकांचं त्यांच्या स्वतःचं असं काही चुका नाही आहेत, पण आपल्या आता सध्याची जी आर्थिक स्थिती आहे आणि राजकीय स्थिती आहे त्यामुळे खाजगी बँका प्रॉब्लेम मध्ये आहेत असं माझं मत आहे. तर त्यावर विश्लेषकांचं काय मत आहे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. विठ्ठल दाबाडेंनी अतिशय उत्तम अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दोघांकडून आपण घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. या कार्यक्रमाला रंग भरतोय, कृपया कुठे जाऊ नका बरं का. क्रेसेंट सेफ डिपॉझिट वॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे खास पावसाळी ऑफर, विना भाडे सेफ डिपॉझिट लॉकर्स. खास वैशिष्ट्ये, लॉकरसाठी कोणतेही भाडे नाही, नाम मात्र अनामत. वापरासाठी सोयीस्कर वेळ, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत. संपूर्ण सुरक्षित लॉकर्स वेगवेगळ्या आकारात, ग्रँड रोड सारख्या सोयीस्कर विभागात, गेली 8 वर्ष कार्यरत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. ही विनाभाडे सवलत फक्त मर्यादित कालावधी करिता. आमचा पत्ता क्रेसेंट सेफ डिपॉझिट वॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड, भारतनगर, ग्रँड रोड, मुंबई. घटनाचक्रमध्ये पुनश्च स्वागत. आपण चर्चा करत आहोत खासगी बँका आणि आर्थिक घोटाळे. आताच सिंडिकेट बँकेच्या एका मॅनेजरनी प्रश्न विचारला, त्या आधीचाही प्रश्न होता त्याचं उत्तर श्री नरेंद्र जाधव देणार आहेत. जाधव साहेब, आपण उत्तर द्या. हा प्रश्न तर अतिशय चांगला प्रश्न आहे, या प्रश्नाकडे मी वळणारच आहे. पण या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीचा जो प्रश्न होता ज्यामध्ये असा एक अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला होता की या नंतरच्या काळामध्ये इतर काही बँका अशा अवस्थेला जाऊ शकतात का, अशी भीती सार्थ आहे का, अशा प्रकारचा प्रश्न. त्याबद्दल थोडासा मुद्दाम बोलतो की मला असं वाटतं की एक गोष्ट जी प्रकर्षानं आता पुढे आलेली आहे ती अशी की सगळ्या बँका सारख्या नसतात किंवा त्या सारख्या आहेत असं आपण जे गृहित धरत होतो ते गृहित धरता कामा नाहीये. पहिली गोष्ट, सगळ्या सरकारी बँका या सुद्धा सगळ्या सारख्या आहेत असं नाही. आपल्या मनामध्ये हे काय, ही तर सरकारी बँक आहे त्यामुळे सगळी सारखं असं वाटतं असं नाहीये. प्रत्येक बँक वेगळी आहे, प्रत्येक बँक, काही सरकारी बँकांचं उत्तम कामकाज चाललेलं आहे, उत्तम हा त्याच्यावरचा शब्द आहे, उत्तम कामकाज चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या सरकारी बँका सुद्धा सगळ्या सारख्या नाहीत. प्रत्येक ठेवीदारानं त्याचप्रमाणे प्रत्येक कर्ज घेणाऱ्या किंवा या बँकांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गुंतवणूकदारानं आपला ज्या बँकेशी व्यवहार होतो आहे तो व्यवहार करणं जो आहे ज्या बँकेशी, त्या बँकेची गुणवत्ता काय आहे, त्या बँकेची कार्यसिद्धी कशी आहे, त्या बँकेचा परफॉर्मन्स कसा आहे याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी वरचेवर रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आणि इतरांच्या वतीनं जे जे अहवाल येत असतात त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आपण बातम्या पाहिल्या, डोळसपणे याच्याकडे पाहिल्या पाहिजेत. या सगळ्या सारख्याच आहेत, सगळ्या सारख्याच चांगल्या आहेत
असंही गृहित धरता कामा नये, सगळ्या सारख्याच वाईट आहेत असंही गृहित धरता कामा नये। हा मला वाटतं एक अतिशय चांगला मुद्दा आता बाहेर येतो आहे की या बँकांकडे त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट करायला आपण शिकलं पाहिजे, पहिला मुद्दा। दुसरा हा जो प्रश्न आता दाभाडेंनी विचारला त्या प्रश्नांकडे, हा प्रश्न जो आहे तुमचं म्हणणं जे आहे ते काही प्रमाणात बरोबर आहे। हे खरं नाही आहे की खाजगी बँकांना आपण प्रायोरिटी सेक्टर किंवा अग्रक्रमाचे जी क्षेत्र आहेत तिथे कर्ज देण्यापासून आपण मुभा देतो, हे खरं नाही। काही काळ दिलेली होती परंतु त्यांना सर्वांवरती असं बंधन आहे। आता तुम्ही जर खाजगी बँका, परदेशी बँका आणि सरकारी बँका यांची जर तुलना केली तर आपल्याला काय दिसतं की सरकारी बँकांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क खूप पसरलेलं आहे, बरोबर। ते नेटवर्क जे पसरलेलं आहे त्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारची कामं अग्रक्रमाची क्षेत्र आहेत, म्हणजे शेतीचा उद्योग, लहान उद्योजक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स यासाठी त्यांना लक्ष देणं शक्य असतं। परंतु जी बँक ही शहरापुरती मर्यादित आहे किंवा जिच्या शाखा या फक्त मेट्रोपॉलिटन सेंटरमध्ये, त्यांना त्या प्रकारचं काम, त्यांचा विस्तार सरकारी बँकांसारखा असल्यामुळे शक्य होत नाही। मग याच्यावरती युक्ती अशी काढलेली आहे की त्यांना 40% तर दिलेच पाहिजेत अग्रक्रमाच्या क्षेत्राला, मात्र त्यांचं नेटवर्क लहान असल्यामुळे जर त्यांना सगळीकडे देता येत नसतील तर मग तो जो पैसा आहे त्यांच्या एकंदरीत ॲडव्हान्सेसच्या 40% जो पैसा आहे तो पैसा, जो अतिरिक्त पैसा जो ज्यांना गुंतवणूक करता येते प्राथमिक क्षेत्रामध्ये किंवा अग्रक्रमाच्या क्षेत्रामध्ये, ती त्यांनी केलीच पाहिजे। पण ती जी येत नसेल त्यांच्यासाठी खास तरतूद केलेली की ते पैसे माफ केलेले नाही आहेत किंवा त्यांना वेव्ह केलेले नाही आहे, ते पैसे RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड किंवा तत्सम योजनामध्ये गुंतवणुकीचं आपला आग्रह आहे। म्हणजे याचा अर्थ त्यांना खूप सूट दिलेली नाहीये किंवा त्यांना माफ केलेलं नाहीये, मात्र एकंदरीत त्यांचं नेटवर्क कमी आहे हे लक्षात घेऊन तशाच त्या कायद्यामध्ये बदल केलेला। मला असं वाटतं की सरकारी बँका आणि खाजगी बँका यांच्यामध्ये त्या बाबतीमध्ये फरक नाहीये। आणि मी हेही सांगू इच्छितो की अनेक सरकारी बँका या अतिशय उत्तम चाललेल्या आहेत आणि खाजगी बँका तर अत्यंत उत्तम चाललेल्या आहेत, हा एक अपवाद आहे। मला तुम्हाला आग्रहपूर्वक सांगा असं वाटतं की NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स यांचे 25% होते म्हणून त्याच्यावर जाऊ नका। गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 1993 साली आपल्याकडे आर्थिक सुधारणा, वित्तीय क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतरच्या 10 वर्षामध्ये आपले जे NPA आहेत ते सिस्टमॅटिकली कमी झालेले आहेत, पद्धतशीरपणे कमी झालेले आहेत। ग्रॉस NPA, नेट NPA हे दोन्हीही कमी झालेले आहेत। प्रत्येक बँकेला जो कॅपिटलचा नियम आहे CRAR हा 9.9% पाहिजे, हा जो आंतरराष्ट्रीय नियम आहे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटने केलेला नियम आहे तो आपल्याकडे लागू केला आणि तो सगळ्या बँकांनी पाळलेला आहे, खाजगी बँका सरकारी बँका दोघांनी पाळलेला आहे आणि सगळ्या बँकांचे 9% आहेत। मला असं वाटतं की गेल्या 10-12 क्षेत्रामध्ये खाजगी बँकांना मुभा देऊन आणि सरकारी बँकांना नवीन नवीन आंतरराष्ट्रीय निकष लावून, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स लावून आपण वित्तीय क्षेत्रामध्ये प्रचंड सुधारणा केलेली आहे। मला असं वाटतं की पेला भरला आहे सरला आहे असंही म्हणता येत नाही, हा पेला जवळजवळ 90% भरलेला आहे। केवळ एका बँकेचं गेल्या 2 वर्षामध्ये जी अधोगती झाली म्हणून आपण वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा चुकलेल्या आहेत असं मानायचं काही कारण नाही असं मला वाटतं। वासुदेवजी आपल्याला असं काही नाही, असं नाही, ते बाय अँड लार्ज आपल्याकडे फायनान्शियल डिसिप्लिन जी म्हणतो ती चांगली होती। काय झालं की हे याला इतकं प्रेस पब्लिसिटी मिळाली ते प्रत्येकाच्या मनात भीती वाटली, अरे ही बरोबर आहे की ती बरोबर आहे। रिझर्व बँकनी फायनान्शियल डिसिप्लिनसाठी जे 3-4 वर्ष त्यांनी प्रयत्न केले आणि आता त्यांनी अग्रगण्य केलेले आहेत त्याच्यामुळे खूप बरं वाटतं। परंतु लक्षात ठेवा, आग लागल्याशिवाय तुम्हाला स्मोक दिसत नाही, तर काही दुसऱ्या बँकेमध्ये काही संकेत येतात आणि त्या संकेतामुळे परवा दिवशी एका फायनान्शियल डेलीनी एका बँकेच्यावर लिहिलं हे नॅशनलाइज बँक्सबद्दल चालू आहे, जर काय तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकबद्दल बोलाल तर बघायलाच नको, 93,000 करोड्स ह्या कम्प्लीट डेटा आहे माझ्याकडे आणि तिकडे जितकं रेग्युलेशन्स पाहिजे तेवढं नव्हतं, आता काय करणार। त्यामुळे तुम्ही बाहेरच्या गावी जाता तेव्हा प्रत्येकजण विचारतो की माझी शेताची फसल आल्यानंतर माझ्याकडे पैसा येतो ते मी कुठे देऊ। एका फॉरेन बँकनी म्हटलं की आम्ही 40% देतो पण फसल येते पंजाब, तिकडे आमच्याकडे काय नसतं, तर आम्ही काय करायचं, असं काहीतरी चाललं होतं ते। पण आता पुष्कळच्या बाबतीत आपल्याकडे फायनान्शियल रेग्युलेटरी चांगली चाललेली आहे, लोकांना पण खूप काय होतं। मागच्याच आठवड्यात इंडियन बँक असोसिएशनने कम्प्लीट इंडियाचा डेटा दिलेला आहे बँकेचा,
प्रत्येक बँकेच्याकडे प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये हे मिळू शकतं. वेबसाईटवरती आहेच, पण तुम्हाला कंपॅरेटिव्ह पिक्चर कसं असेल ते तुम्हाला मिळू शकतं. अकोल्यामध्ये पण नक्कीच मिळत असेल. नाही, माझा आधी प्रश्न असा होता, आपण 93,000 कोटी कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रश्नचिन्ह आहे असं आपलं आपण म्हटलं. नाही, मी काय म्हणतो, एनपीएस हा साधारणपणे देशाचा आपल्या दोघांपैकी सांगू शकतो हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे बुडीत गेलेले पैसे, टक्केवारी ठीक आहे, पण किती हजार कोटी, किती लाख कोटी हे असे बुडवतात आणि हे बुडवणारी माणसं हे किती असतात. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आपल्या किती वर्षापूर्वी झालेला आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, अन ऍसेट विल रिमेन एज अन ऍसेट परफॉर्मिंग ऑर अदरवाईज अनलेस अदरवाईज रिटन ऑफ. त्याच्या ह्याच्याकडे भरपूर, आणि आता कदाचित जेव्हा फायनान्शियल रेग्युलेटरी वाढते ते पुढच्या पार्लमेंटच्या ह्याच्यामध्ये हा कायदा थोडासा बदलला जाईल, कारण इंटरनॅशनल बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटप्रमाणे जर का आपल्याला जागतिककरण्याकरता आपले फायनान्शियल स्ट्रक्चर करायला लागतील तर ही प्रक्रिया चालू होणारच. CRR त्यांनी म्हटलं, त्याच्या कॅपिटल ॲडिक्वसी रेशो करायला, त्या CRRचं काय करायचं, दोन्ही एकदम करता येत नाही, ते हळूहळू ते कमी करण्यात येतील, ही प्रक्रिया चालू झालेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आता रिझर्व्ह बँकनी पण लोकल लँग्वेजेसमध्ये लिहून द्यावं की आपण असं असं करतो आहे. मला वाटतं त्यामुळे पुष्कळशा लोकांना जे कळत नाही ते कळून चुकेल. रिझर्व्ह बँकचं रेग्युलेशन आता आहे म्हणून पुष्कळशा आता बरंच चाललं आहे, हे ग्लोबल ट्रस्ट झाल्यामुळे त्यांना कळून चुकलं आता. हा पण पॉईंट आहे, एव्हरीबडी नोज की आता रिझर्व्ह बँक गप्प बसणार नाही. अंधेरीहून मिलिंद यांचा फोन आहे, तो फोन घेऊया आणि मग चर्चा करू. नमस्कार मिलिंद जी, आपण प्रश्न विचारा. नमस्कार. 25% एनपीए झाले ग्लोबल ट्रस्टचे असं आता जाधव साहेब म्हणाले, तर खर तर राष्ट्रीयकृत बँकांना माझ्या माहितीप्रमाणे 7% एक निकष लावला गेलाय की 7% खाली शक्यता असावेत, 7-7. तर असं असताना यांचा 25% जाईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जी काय तथाकथित ऑडिट्स होतात तो खर तर विनोदी प्रकार आहे आणि तो वेगळा विषय आहे, पण तरी ती होतात आणि ती झाल्यानंतर सुद्धा 25% पोहोचेपर्यंत सगळेच ऑडिटर झोपले होते का, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे डिपॉझिटर्स असोसिएशन हे पण झोपले का, कारण आमची जनता शंड आहे म्हणून हे सगळं होतंय, हे 101%, कारण मुळात जनताच रस्त्यावर येत नाही आणि कोणाला घेरावही घालत नाही आणि काहीही करत नाही, कारण एखाद्या ट्रेनमध्ये एखादा पाकिटमार मिळाला तर त्याला तुडव तुडव तुडवतात, पण 23 लोक जेव्हा 8 लाख लोकांचे पैसे बुडवायला जातात तेव्हा ते रात्रोजपणे सगळीकडे फिरत असतात, त्या 23 लोकांना कोणाला हात लावायची हिंमत होत नाही आणि त्यांना कसली शिक्षाही कोणी सरकार करू शकत नाही, आणि केवळ कडक शिक्षा नाही म्हणून हे सगळं चाललेलं आहे असा माझा पहिल्यापासूनचा आणि आजपर्यंत मी बऱ्याच ठिकाणी हे मांडलेलं आहे की मुळात कडक शिक्षा नाही, आणि या बाबतीत रिझर्व्ह बँक असू दे, फायनान्स मिनिस्ट्री असू दे, नाहीतर कुठले कायदा डिपार्टमेंट असू दे, कोणीही या बाबतीत कडक शिक्षा आणू इच्छित नाही मुळात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या वकिली करणाऱ्यांना पण माझं हेच सजेशन आहे की प्लीज तुम्ही आधी जोपर्यंत कडक शिक्षा आणत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही, हे रात्रोसपणे फिरणार, मग तो CRB कॅपिटलवाला भन्साळी असू दे, हर्षद मेहता असू दे, फेरवानी असू देत, ट्रस्ट या शब्दावर शब्दाचा खरं तर आता डिरेक्ट आपल्या डिक्शनरीमधनं अर्थच बदलायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा खरं तर रिझर्व्ह बँकेने आता कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल तुम्ही 93,000 कोटीचा थकबाकीबद्दल बोलता आणि आमचं युनियन, मी बँकेचा एक कर्मचारी आहे, गेले 20 वर्ष आम्ही म्हणतो की 1 लाखाच्या वर 1 लाख कोटीच्या वर एनपीए झालेले आहेत, आज तुम्ही एकही डिफॉल्टर डिक्लेअर करत नाही रिझर्व्ह बँक. आमची केव्हापासूनची मागणी आहे की तुम्ही डिफॉल्टर डिक्लेअर करा, तेही तुम्ही डिक्लेअर करत नाही. म्हणजे आम्हाला सांगायचं की तुम्ही माहिती सगळी खासगी ठेवायची, बँक काय सिक्युरिटी क्लॉज साईन करून घेतला जातो, पण त्या बाबतीतही नंतर काहीच म्हणजे शिक्षा कोणाला होतच नाहीये, हे मूळ कारण आहे. जेव्हा शिक्षा होईल, जेव्हा 10-10 वर्ष हे लोक आतमध्ये जातील, तेव्हा कुठेतरी ह्याच्या पुढे जे घोटाळे करण्याची ज्यांची इच्छा आहे ते करणार नाहीत, अदरवाईज हे असंच चालू राहणार. कुठलाही पक्षाचं सरकार असू दे, कितीही तज्ज्ञ लोक येऊ देत, तथाकथित सुशिक्षित सुसंस्कृत लोक येऊ देत, हे असंच चालू राहणार आणि त्याच्यासाठी RBIची वकिली करण्याची तर अजिबात गरज नाही. धन्यवाद. मिलिंद यांच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, दोघाही कडून मिळणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. मुंबईमध्ये आपला एक छानसा ड्रीम फ्लॅट, अगदी 40 झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सुद्धा, नक्कीच हजारो लोकांचे घराचे स्वप्न साकार केलं क्रेसेंट ग्रुपने. रंगारी चाळीचा पुनर्विकास होऊन झाली ही बिल्डिंग, शेरेवाडीचा झाला हा टॉवर,
एमपी मिल तारदेव मध्ये बांधले हे टॉवर्स, विले पार्ले मध्ये गुडविल झोपडपट्टीची झाली ही इमारत, ही जादू जरी वाटत असली तरी जादू नक्कीच नाही। बीएमसीच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत 1940 पूर्वीच्या घरांचा क्रेसंट ग्रुपने पुनर्विकास केला। पडक्या मोडक्या घरांचे हे मॉडर्न फ्लॅट्स बनले। त्याचबरोबर उरलेल्या 25% जागेत क्रेसंट ग्रुपने आपल्या कॉस्ट रिकव्हरी बिल्डिंग्स बांधल्या। क्रेसंट ग्रुपने घराला घरपण दिले आणि घरातल्यांना आनंद। आमची सवय आहे की आम्ही जिथेही पुनर्विकासच्या योजनेच्या कामं घेते तिकडे अगोदर आम्ही लोकांचं घर रिहॅब बिल्डिंग अगोदर बांधते आणि नंतरच आम्ही आमचं काम सुरू करते। लोक आता तिकडे फार आनंदात राहते आणि सगळे लोक आमच्यासाठी फार आदर ठेवते। कवाई गेले तेव्हा मला आदरणी बोलवते, आदरणी बसवते। अनुभव, विश्वास, सेवा भाव यातूनच निर्माण झालं क्रेसंटचं हे विश्व। घर बांधावं क्रेसंट ग्रुपने। क्रेसंट ग्रुप म्हणजे उत्तम बांधकाम। घटनाचक्रमध्ये पुनश्च स्वागत। आपण चर्चा करत आहोत खासगी बँका आणि आर्थिक घोटाळे या विषयावर। मगाशी मिलिंद यांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर जाधव साहेब देणार आहेत।
ए नाही असं नाही, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. एक बँकेचा अध्यक्ष रिझर्व बँकच्या उप गव्हर्नर पदासाठी मुकरर झालेला आहे. तो पेपर सगळा प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये गेला. जेव्हा त्यांना कळले एका इंग्लिश वित्त पत्रांनी त्याचं नाव दिलं, लगेच त्याच्यामध्ये बाकीचे लोक पॉलिटिकली करायला गेले. ही कालची गोष्ट मी सांगतोय, कळलं? हे असं नाही झालं पाहिजे. कॉम्पिटन्स मस्ट बी एक्सेप्टेड. जादव साहेब आपण नाही, यांचा जो मुद्दा आहे कॉम्पिटन्स मस्ट बी एक्सेप्टेड इज अनडाऊटेडली ट्रू. आणि त्याचा इथे मुद्दाच नाही. इथे तुमचा प्रश्न असा होता की यानंतरच्या या क्रायसिस टाळण्यासाठी काय करावं. मला असं वाटतं की गेल्या 12 वर्षांमध्ये ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यातून हे स्टँडर्ड जे आहेत हे वर्ल्ड क्लास स्टँडर्ड, जागतिक दर्जाचे स्टँडर्ड आपल्याकडे आलेले आहेत. आणि हे स्टँडर्ड असेच वाढते राहणार आहेत. आणि त्याचं नियमन आहे, त्याची अंमलबजावणी आहे, ती आपण योग्य पद्धतीने करतो आहोत. आपण आपल्याला आतापर्यंत जे साध्य झालेलं आहे, तुम्हाला आता एनपीएचं मगाशी कोणीतरी म्हणत होतं ना 25% तुम्ही काय करत होता, तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपल्याकडे एनपीए हे सगळ्या बँकांचे कमी झालेले आहेत, 7% आहेत. उलट चीनमध्ये एनपीए 50% जास्त आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि आपल्या वित्तीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल झालेले आहेत आणि ही प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. मला असं वाटतं की जनतेने सुद्धा, ठेवीदारांनी, कर्जदारांनी किंवा बँकांच्या शेअर्समध्ये भाग घेणाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने अंधविश्वास दाखवता कामा नये. त्यांनी डोळे उघडे ठेवून या बँकांचं, ज्या बँकांशी आपण व्यवहार करतो त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. कोऑपरेटिव्ह बँकांच्या संदर्भात आरबीआय कडे अजूनही काही अधिकार आहेत का? नाही, कोऑपरेटिव्ह बँकांचा तो प्रश्न वेगळा आहे. तिथे काय झालेलं आहे की तिथे दुहेरी नियंत्रण आहे, म्हणजे रिझर्व्ह बँकेचं एक नियंत्रण आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारांचं नियंत्रण आहे. आणि दोन वेगवेगळ्या संस्थांचं नियंत्रण ज्यावेळी असतं त्यावेळी ते नियंत्रण प्रभावी राहू शकत नाही. इथे रिझर्व्ह बँकेचंही राहत नाही, त्यांचंही राहत नाही, यांचंही राहत. उलट रिझर्व्ह बँकेची भूमिका अशी आहे की तुम्ही नियंत्रण ठेवा, तुम्ही नियंत्रण, म्हणजे सरकारला असं म्हणणं आहे, राज्य सरकारना तुम्ही नियंत्रण ठेवा आणि तुम्ही त्याची काळजी घ्या किंवा आमच्याकडे द्या, आम्ही त्याची काळजी घ्या. कोऑपरेटिव्ह बँकेत राज्य सरकारमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांचं वजन असतं, त्यामुळे नियंत्रण राज्य सरकार ठेवू शकतं की काय असा प्रश्न लोकांचे. मात्र गिरीश वासुदेव म्हणतात ते बऱ्याच प्रमाणावर खरं आहे. राजकारणाच्या बाबतीत ते जे म्हणाले ते बऱ्याच प्रमाणात तिथे खरं आहे, सगळ्या बँकांच्या बाबतीत नाही. आणि सरकारी बँका आणि खाजगी बँका यांच्या बाबतीत तर नाहीच नाही. खाजगीकरणातून बँकांचं, ज्या प्रमाणात खाजगी बँकांना प्राधान्य दिलेलं आहे त्यातून आपली बँकिंग आणि वित्तीय प्रणाली खूप सुधारलेली आहे. त्यात एखादं सडका कांदा येऊ शकतो, सडकं सफरचंद येऊ शकतं, पण म्हणून आपली सिस्टीम बिघडलेली आहे असं मला वाटत नाही. आता नरेंद्र, मी नागरी सहकारी बँक, मला वाटतं आपला वेळ बराच संपलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. ही चर्चा आणखी तास दोन तास देखील चालू शकते कारण विषय इतका महत्वाचा आहे आणि लोकांचे पैसे बुडालेले आहेत. ज्यांचे पैसे बुडाले आहेत किंवा बुडण्याची भीती आहे किंवा पैसे सध्या अडकलेले आहेत, बुडणार नाहीत अशी खात्री मिळते, त्यांना सुद्धा भीती राहिलेली आहे. आपण आलात आणि आपण प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तरं दिली. लोकांचे पैसे बुडू नयेत, लोकांनी चांगल्या पद्धतीची गुंतवणूक करावी, पण बघून करावी कोणत्या बँकेत कशा पद्धतीचा. हात डोळे उघडे ठेवून सर्व वेबसाईट मध्ये चेक करून गुंतवणूक करावी. आपण या ठिकाणी आला याविषयी एक मिनिट बोलतो. आता एक कविता केली एकानी, एरे एरे माणसा ऐका, एरे एरे माणसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा आणि माणूस झाला खोटा. आपला आभारी आहे.